सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींना बाईसा प्रश्न करता की वनदेव म्हणजे काय, आणि या प्रश्नावर स्वामी काय आख्यायिका सांगतात त्या वनदेवाची, ही आख्यायिका आपण आज ऐकणार आहोत। खूपच सुंदर आख्यायिका आहे, खूपच सुंदर कथा आहे स्वामींनी सांगितलेली। त्या कथेमधून आपल्याला बरंच काही समजणार आहे की भक्ती कशी करावी। देवतेची भक्ती केली तर देवता काय देऊ शकेल आपल्याला, आणि परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर काय एक देऊ शकणार नाही, परमेश्वर स्वतःचं कैवल्यपद पण देतील। तर एवढा मोठा फरक आहे। तर या वनदेवाच्या संदर्भातील जी काही कथा स्वामी सांगतात ते आपण सविस्तर आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर स्वामींची आणि वाय नायकाची भेट होते हीही लीळा आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर महादेसांची आणि स्वामींची भेट कशी होते हेही आपल्याला समजणार आहे। तर या सत्रातील तीनही चरित्र खूप महत्त्वपूर्ण होणार आहेत, आणि स्वामींचे चरित्र आहेत म्हणजे प्रत्येक चरित्र महत्त्वपूर्ण हे असणारच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व लीळा तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। कालचं सत्र आपण पाहिलंच असेल सर्वांनी। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी इंद्रभटाच्या पत्नीला म्हणजेच गौराईसाला कसं सहाय्य केलं। स्वामींनी स्वतःचं पवतं दिलं आणि तिची जी उदरव्यथा चालू झालेली होती ती स्वामींनी तिथेच थांबवली। एवढी भयंकर उदरव्यथा चालू होती की ती ज्यावेळेस घरी पोहोचली, गावाला गेली, घरी पोहोचली की लगेच ते जाण जे पवतं स्वामींनी सांगितलं होतं बांधायला ते पवतं सोडलं की लगेच तिला प्रसूती झाली। प्रवासामध्ये एवढा भयंकर तिला त्रास होत होता आणि स्वामींनी तिथे त्या त्रासापासून तिला वाचवलेलं आहे। दुसरी लीळा आपण पाहिली, स्वामी रामनाथाला गेले, दाभाडीला गेले, हिंगोलीला गेले, नंतर वनदेवाला स्वामी आलेले आहेत आणि तिथे आबाईसाची आणि उमाईसाची भेट होते। तर अशा एकंदरीत आपण चार पाच वेळा कालच्या सत्रात पाहिलेले आहेत। कालचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि कालचाही व्हिडिओ पहा, म्हणजे कालचंही चरित्र तुम्हाला ऐकायला मिळेल। नेहमीच्याप्रमाणे आजचंही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही समग्र लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं जे नवीन चरित्र अपलोड करतो दररोज, चरित्र अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल, एकही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 460। बाईसी वनदेव पोसणे। बाईसांनी वनदेवाविषयी विचारणा केलेली आहे, विचारलेलं आहे की नेमकं वनदेव म्हणजे काय। गोसावी वनदेवासी विहरणासी बीजे केले। स्वामी वनदेवाला गेले विहरणासाठी म्हणजेच विजनासाठी। नासीसी उतरली कडे गोसावी उभे राहिले। तिथे एक नाली होती, नालीच्या उत्तरील दिशेला स्वामी उभे होते। तेथ तिन्ही लिंगे होती, तिथे तीन महादेवाचे लिंग ठेवलेले होते। ते अवलोकित होते, स्वामी ते अवलोकन करत होते। बाईसी पोसले बाबाई तिन्ही लिंगे कायसी। बाईसांच्या मनामध्ये प्रश्न पडला, महादेवाच्या ज्या पिंडी असतात त्या कुठे पण गेलो आपण तर एकच पिंड असते, इथे तीन तीन कसं काय बरं, हे महादेवाचे तीन लिंग इथे कसं काय, असं बाईसा स्वामींना विचारणा करतात। सर्वज्ञे म्हणितले, यावर स्वामी म्हणतात बाई एकू हिवंजू कोळी एकू बळीप गोळी। आता ते तीन महादेवाचे पिंडी तिथे का आहेत या संदर्भामध्ये स्वामी पूर्वी घडलेली तिथली जी कथा होती ती सांगतात। जो काही पूर्वीच्या काळामध्ये जो इतिहास तिथे घडला तो स्वामी इथे सांगत आहेत। स्वामी म्हणतात बाई एक हिवंज कोळी होता एक बळीप गवळी होता। हिवंज कोळी तो महादेवाचा अवतार। हिवंज कोळी जो होता तो महादेवाचा अवतार होता।
बळी गोवळी तो जीव आणि तो जो बळीप गोवळी होता तो एक जीव होता, तो कोणीही देवतेचा अवतार वगैरे नव्हता। त्या दोघा मैत्र या कोळ्याचं आणि त्या हिवंजू कोळीचं खूप मैत्र होत। ते दोघे पारधी जाती, खूप दोघांची प्रगाढ मित्रता होती आणि ते दोघे सोबत सोबतच पारधीला जायचे, म्हणजेच शिकार करण्यासाठी जायचे। मग जेविती पारधी करून आल्यावर जेवायचे। एकू दिसी पारधीसी गेले पारधी गेली, असेच दररोजच्या नित्यदिनीच्या क्रमाप्रमाणे एके दिवशी दोघे पण पारधीला गेले, पारधी करून आले। ते जेऊ बैसले, ते जेवायला बसले दोघे पण। तो बळपेन म्हणितले हिवंजा आजी मी तुझ्या सरीसा जेऊ येईन। दररोज काय व्हायचं, शिकार येऊन आले की त्याचा तो हिस्सा घेऊन दुसरीकडे जेवायला बसायचा, त्याचा ते कोळी जो मित्र आहे तो वेगळा बसायचा, बळी गोवळी वेगळा बसायचा। दररोज जेवायचे परंतु वेगळे वेगळे जेवायचे। परंतु आज जो बळीप गोवळी आहे तो काय म्हणतो की मी आज तुझ्यासोबत जेवायला येणार आहे। तब हिवंजे म्हणितले माझ्या सरीसा कैसा जेविसी। हिवंज हा कोळी होता हिन जातीचा आणि म्हणून हिवंज कोळी म्हणतो तू माझ्यासोबत कसं काय जेवशील बरं। मी कोळी तू गोवळी, तू श्रेष्ठ जातीचा आहे, तू गोवळी आहेस मी कोळी आहे, सोबत कसे काय जेवणार आपण। तेने म्हणितले तो जो गोवळी आहे बळीप गोवळी तो म्हणतो ना मी तुझं सरीसा जेविन, नाही मला काही माहिती नाही, आपली चांगली मित्रता आहे, जातीपातीचं मला घेणं देणं नाही, मला तुझ्यासोबत जे तू कोळी असो की काही असो, हिन जातीचा असो की कसाही असो, आपण मित्र आहोत ना, मग मला आज तुझ्यासोबत जेवायचं म्हणजे जेवायचं। हो का ऐसाही जरी माझा शब्द उरोधसी ना तरी मी, उरोधसी ना तरी मज सरीसा जेवी। तो जो कोळी आहे तो म्हणतो काही हरकत नाही, तुला माझ्यासोबत जेवायचं असेल तर जेव, परंतु माझ्या शब्दाला विरोध करायचा नाही। माझा शब्द उरोधसी तरी मी जाईन हो, तू जर माझ्या शब्दाला विरोध केला तर मी जाईल बरं का निघून। ना हो का तो गोवळी म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही, मी कशाला तुला विरोध करू, तू तर माझा पक्का जिगरी मित्र आहेस। तेने मानिले गोवळी म्हणतो ठीक आहे मी तुला काही विरोध करणार नाही, तुला काही विचारणार नाही, काहीच बोलणार नाही। मग दोघे एकी ठाई जेऊ बैसले, मग दोघे पण एका ठिकाणी जेवण्यासाठी बसले। जेविले जेवण झालं, मागवते एकू दिसू पारधीसी गेले। नंतर पुन्हा एके दिवशी पारधीला गेले, पारधी करुणी आले, पारधी करून आले। हिवंजे तीन भाग केले, जो हिवंज कोळी आहे त्याने तीन भाग केले। दररोज किती भाग व्हायचे, दोघच असायचे जेवायला, तर दोन भाग व्हायचे, आज तीन भाग केले। तेथ गुपिते वेखे पार्वती होती, तीन भाग कशामुळं केले, तिथे गुप्त वेशामध्ये पार्वती पण आज आलेली होती जेवायला। बळीपेन म्हणितले बळीपाला प्रश्न पडतो, बळीप म्हणतो हा वाटा कोण असी। तो हिवंजे म्हणितले हा तुझा हा मज हा आपणे असी। त्या बळीप गोवळीने विचारलं की हा तिसरा वाटा कोणासाठी केलाय बरं तू। हिवंज कोळी यावर उत्तर देतो हा तुझ म्हणजे एक वाटा तुझा, हा मज एक वाटा माझा, हा आपणे असी म्हणजे जे आपले माणसं आलेले आहेत सोबत त्यांच्याशी, त्यांच्यासाठी हा हिस्सा आहे। आपणे असी म्हणजे कोण, आपले माणसं। आता महादेवाची पत्नी आहे पार्वती, म्हणजे महादेवाचा जो इथे अवतार आहे बसलेला हिवंज कोळीच्या रूपाने, त्याला काय वाटते बा पार्वती आलेली आहे तर तिलाही खायला दिलं पाहिजे, आणि म्हणून तो म्हणतो की हे आपणे असी, स्पष्ट सांगत नाही की पार्वतीचा हिस्सा आहे म्हणून, कारण या बळी गोळीलाही माहिती नसते की हिवंज कोळी म्हणजे महादेवाचा अवतार आहे, आणि म्हणून तो गुपितच ठेवायचा प्रयत्न करतो, पार्वती आलेली आहे हे सांगतच नाही, फक्त एवढंच म्हणतो की हा तिसरा हिस्सा आपल्याच माणसासाठी आहे। तेने म्हणितले हा तुझा हा मज हा आपणे असी तो कोण असी। यावर पुन्हा प्रश्न करतो हा बळी गोवळी की हा तुझा हिस्सा आहे, हा माझा हिस्सा आहे, हा तिसरा हिस्सा आपणे असी म्हणजे कोणाचा आहे बरं नेमका, नेमकं आपणे असी म्हणजे काय। बळी गोवळीला प्रश्न पडतो ना, त्याला समजायलाच मार्ग नाही, आपणे असी तो कोण असी तो पुन्हा प्रश्न करतो। मागूते तेने म्हणितले, मागूते तेने म्हणितले म्हणजे पुन्हा हिवंज कोळी म्हणतो हा तुझा हा मज हा आपणे असी, हा हिस्सा तुझा, हा हिस्सा माझा आणि हा हिस्सा
आपण्यास म्हणजे हाही आपल्याच माणसाचा आहे. जाय कोळी ते कोळीची आणि शेवटी बळीत गोळी म्हणतो जाय बाबा तू, शेवटी कोळी ते कोळीच राहणार तू. मासा कारणे अळके, अरे मासाच्या तुकड्यासाठी तू लबाड बोलतोस एवढ्या जवळच्या मित्राला, एवढा जिगरी मित्र मी तुझा, आणि तरी पण तू माशाच्या तुकड्यासाठी मला लबाड बोलतोस. शेवटी कोळीची जात कोळीच्या जातीवरच गेली, माशाच्या तुकड्यासाठी बेमानी केलीस तू, आखल्याला लबाडी केलीस, असा तो बळीप गवळी हिवंज कोळीला म्हणतो. थोडंसं तुमचं कन्फ्युजन होत असेल तर थोडंसं क्लिअर करतो अजून. बळीप गवळी हा एक गवळी आहे, हा एक जीव आहे. हिवंज कोळी हा महादेवाचा अवतार आहे, देवतेचा विग्रह आहे हा, हे लक्षात असू द्या. नाही तर गवळी कोवळी गवळी आणि कोळी याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल, हे लक्षात ठेवा. जो कोळी आहे तो महादेवाचा अवतार, जो गवळी आहे तो एक जीव आहे. ऐसे म्हणितले असा तो गवळी म्हणतो कोळ्याला, आणि अदृष्ट झाला हिवंज कोळी, अदृश्य झाला कारण हिवंज कोळी म्हटला होता तू जर माझ्या शब्दाला विरोध करशील तर मी निघून जाईल. आणि हिवंज कोळी अक्षरशः महादेवाचा अवतार जो होता तो निघून गेला, अदृष्ट झाला म्हणजे अदृश्य झाला, गायब झाला. बळीपासी अवस्था प्रगटली, बळीप गवळी जो होता त्याची मित्रता खूप होती त्याच्यासोबत आणि त्याला लगेच अवस्था प्रगटायला लागलेल्या आहेत. हिवंजा कोळिया दांगटा कोळिया ऐसे म्हणून झाडा खेवे दे. हिवंजा कोळिया दांगटा कोळिया म्हणजे चांगला दणकट होतास तू, चांगला होतास, का गेला बरं, असा तो बळीप गवळी जो आहे तो लागला दुःख करायला. ऐसे म्हणून झाडा खेवे दे असं म्हणून तो झाडालाही क्षमालिंगन द्यायला लागलेला आहे. ऐसी या नव अवस्था प्रगटली, अशा प्रकारे त्याला नव अवस्था प्रगटलेल्या आहेत. दहावी अवस्था प्रगटली की जीव निघून जात असतो माणसाचा, तर याला त्या हिवंज कोळीसाठी नववी अवस्था ही प्रगटलेली आहे. आता काही वेळानंतर त्याचा जीव जाईल दहावी दहावी अवस्था प्रगट झाल्यावर, तर बघा किती मित्रता प्रगाढ आहे दोघांची. जीवाचं असं आहे बघ, जीव हा एखाद्या ठिकाणी जर अर्पण केलं त्यानं सर्वस्व त्याचं, तर सर्वस्वी त्या व्यक्तीचा होऊन जातो. हा बळीप गवळी त्या महादेवाच्या अवताराचा सर्वस्वी होऊन गेला आणि म्हणून त्याला अवस्था अशी प्रगटायला लागलेली आहे. त्यालाही माहीत नाही हा महादेवाचा अवतार आहे आणि तरी पण त्याची एवढी श्रद्धा त्या मित्राच्या ठिकाणी होती की तो मित्र निघून गेला म्हणून याचंही आता प्राण निघून जातो की काय, अशी अवस्था प्रगटलेली आहे. डोळ्याचे ठाये भवो लागले, नव अवस्था प्रगटल्या. झाडाच्या तळी निजेला म्हणजे झाडाच्या खाली जाऊन निवांत झोपी नाही गेला बरं का. शब्द असा आलेला आहे चरित्रामध्ये की झाडाच्या तळी निजेला, परंतु तसा झोपला नाही तो, तो बेशुद्ध होऊन पडलेला आहे. झाडाच्या खाली पडला, एवढा रडत आहे, एवढं दुःख करत आहे, रडून 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 अक्षरशः तो बेशुद्ध झालेला आहे. सुखासमाधानाने नाही निजलेला तो, बेशुद्ध झालेला आहे. आणि डोळे असे पार वरी पांढरे करून पडला, बुबळा असे वर निघून गेलेले आहेत आणि डोळे पांढरे झालेले आहेत. आता प्राण जातो की काय, अशी अवस्था प्रगटलेली आहे. दहावी अवस्था प्रगटावी तो देवता प्रसन्न झाली. आता दहावी अवस्था प्रगटणार आणि याचा जीव जाणार तेवढ्यामध्ये देवता प्रगटली म्हणजे तो जो हिवंज कोळी आहे महादेवाचा अवतार तो प्रगट झाला. तव देवता प्रसन्न झाली, देवताही प्रसन्न झाली. देवतेला वाटलं एवढी भक्ती माझ्या ठिकाणी याची आणि म्हणून ती देवता म्हणजेच महादेवाचा अवतार प्रसन्न झाला. बळीये पाहे काही तेने म्हणितले तू कोण. तो हिवंज कोळी प्रगट झाला आणि बळी कोळ्याला म्हणतो अरे बळीपा हे असं काय करतोस बरं तू. तेने म्हणितले तू कोण. बळीप कोळी म्हणतो तू कोण आहेस रे बाबा मला विचारणारा. मी हिवंजू कोळी, कारण हा बेशुद्ध अवस्थेत होता बळीप कोळी आणि म्हणून तो म्हणतो की तू कोण आहेस. यावर हिवंज कोळी उत्तर देतो मी हिवंज कोळी आहे. हो का असं आहे का म्हणतो बळीप कोळी. म्हणून बळीप्रेत्याच्या गळा हात घातला आणि मग बळीप गोळ्याने लगेच त्याच्या गळ्यात हात घातला. बळीपा गोळी या माग प्रसन्न झाला आणि हिवंज कोळी म्हणतो म्हणजेच महादेवाचा अवतार म्हणतो माग बळीपा मी प्रसन्न झालो तुला, काय पाहिजे तुला. तेने म्हणितले तो बळीप गोळी म्हणतो मिया आणि तू ऐसियाची असावे. बळीप गोळी म्हणतो मी आणि तू असेच राहावे एकत्रित,
तुझा आणि माझा कधी वियोग होऊ नये. बाई म्हणून ये तिन्ही लिंगे. आणि मग स्वामी म्हणतात, बाई म्हणून हे तीन लिंग म्हणजे महादेवाची पार्वती तिथे होती, महादेवही होता आणि बळीपगवळीही होता. या तिघांच्या स्मरणार्थ हे तीन लिंग इथे ठेवलेली आहेत. म्हणजे बघा तुम्ही बळीपगवळ्याने किती श्रद्धापूर्वक त्या हिमंत कोळीची श्रद्धापूर्वक त्यांनी तिथं आवडी ठेवली होती. परंतु भेटलं काय शेवटी या बळीपगवळ्याला? एक दगडाचं महादेवाचं लिंग करून लोकांनी ठेवलं त्याची आठवण म्हणून. म्हणजे एवढी श्रद्धा केलेली, एवढी भक्ती केलेली त्या हिमंत कोळ्याची वाया गेली की हो? काय सोबत आलं? कारण निरंतर महादेवासोबत राहणं हे शक्य नाही. पुण्य संपल्यानंतर त्याला, त्या जीवाला, बळीपगवळीला या चतुर्विधीच्या कर्मफळामध्ये यावाच लागणार आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बाई तेवढी त्यानं भक्ती केली, तेवढा महादेव प्रसन्न झाला आणि शेवटी काय झालं? तर फक्त एक महादेवाची पिंड करून ठेवली, तीन पिंड जवळजवळ ठेवलेत. जीव गेला कोणीकडे नरकाला, त्या बळीपगवळीने जे काही नरक जोडलेली असतील ते नरक यातना भोगण्यासाठी तो जीव निघून गेला. आणि राहिले इथे काय? तर दगडाची पिंड त्याच्या आठवणीमध्ये ठेवलेली. म्हणजे त्याला काय आनंद झाला का? त्याला काय मोक्ष भेटला का? नाही भेटला. देवता मोक्ष देऊ शकत नाही असं इथे स्वामींना सांगायचं आहे. पुढे स्वामी काय म्हणतात? सर्वज्ञ मित्रे बाई तो भगतू होय परिते देवता न हो. स्वामी म्हणतात, बाई बळीपगवळी हा खरा भक्त ठरलेला आहे, परंतु तो महादेवाचा अवतार देवता ठरू शकला नाही. कारण काय? देवता या शब्दाचा अर्थ काय? ददाती इती देवता. जो देत असतो, मागितलं ते देत असतो त्यालाच देवता म्हणतात. परंतु इथे बळीपगवळ्याने जे मागितलं ते ती महादेव देवता देऊ शकली नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात, परिते देवता नव्हे, महादेव ही देवता नाही. कारण मागितलं ते देऊ शकली नाही भक्ताला. ते जे तयासी जे ते तिथे नाही. जे द्यायला पाहिजे त्या बळीपगवळ्याला चिरंतन मुक्ती, ते चिरंतन मुक्ती त्या महादेवापाशी नाही. कारण जे काही त्याचं पुण्याई आहे त्या बळीपगवळ्याची, ते पुण्याई च्या मोबदल्यात जे काही सुखफळ भोगायचं आहे ते सुखफळ भोगल्यानंतर त्याला पुन्हा नरकामध्ये जावंच लागणार आहे. अशी ही देवता असते बाई, असं स्वामी निरूपण करतात बाईसांना. पूर्वार्ध लीळा क्रमांक 461. वाय नायका भेटी. म्हणजेच स्वामींची आणि वाय नायकांची भेट झालेली आहे. वाय नायकू मायसासी भेटाव्या आले. वाय नायक हे उमायसाला भेटण्यासाठी आले. एकू पाव धुतला एकू धुवावा असे. एक पाय धुतला आणि एक पाय धुवायचा राहिलेला होता. उमायसी म्हणतले, रुपयाचे गुरुसी चांगदेव राऊळ गोसावी आले असती. उमायसा म्हणतात, रुपयाचे म्हणजे महादेवाचे गुरुसी चांगदेव राऊळ ते आलेले आहेत बरं का. आणि वाय नायकी आणि वाय नायके म्हणतले, रुपयाचे गुरुसी चांगदेव राऊळ गोसावी आले असती. तैसीची त्या स्थिती झाली. आणि वायनायक पण म्हणतात, असं रुपयाचे गुरुश्री चांदोरोळ आलेले आहेत का. आणि असं म्हटल्यानंतर लगेच त्यांना स्थिती झाली. पाव वासुडीला आणि तैसीची निघाले. पाय मागे घेतला धुयाला, जे पाय समोर पाटावर ठेवला होता तो मागे घेतला आणि लगेच परत निघाले ते. हाटपटी येसी गेले, बाजारपेठेमध्ये गेले. पाने पोफळे घेतली, पान घेतले, सुपाऱ्या घेतल्या. गोसावी अशी दर्शना येत असती. स्वामीच्या दर्शनाला येत होते. धोत्री अवघे घेतले असे. धोत्राच्या एका कोपऱ्यामध्ये, धोत्र्याच्या एका कोणत्यामध्ये ते सर्व पानं आणि पोफळ टाकले आणि ते असं धोत्र्याचा जो कोपरा होता शेवटचा टोक ते असं वर धरले होतं. धोत्र वरून ते गेले असे. लोक उपुसे, हे काय वाय नायको. ते धोत्र वर गेले त्यांचं आणि मग लोक विचारायला लागले, हे काय वाय नायको. ना रुपयाचे गुरु श्री चांगरोळ गोसावी आले असते. तयासी भेटा तयासी भेटो जात असो. वायनायक म्हणतात, रुपयाचे गुरु श्री चांदूरराव आलेले आहेत आणि त्यांना मी भेटण्यासाठी जात आहे असं वायनायक उत्तर देतात. संभ्रमे धोत्र वरुते करीती. संभ्रमामध्ये म्हणजे संभ्रमित झालेली अवस्था आहे त्यामध्ये ते धोत्र वर करायचे, ते पाणी पोफळ खाली पडू नये म्हणून. तैसेची गोसाव्यांच्या दर्शनाशी आले आणि तसे स्वामींच्या दर्शनाला ते आलेले आहेत. गोसाव्यांशी पूर्वीलीकडे पट्टीशाळेशी आसन असे. स्वामींना पूर्वीलीकडील म्हणजे पूर्व दिशेच्या पट्टीशाळेवर आसन होतं. ते संभ्रमेची आडची गोसावी अशी उजूची येत होते. स्थितीच्या भरामध्ये ते सरळ सरळ स्वामीकडे येत होते. रस्ता कोणीकडून आहे, पायऱ्या कोणीकडून आहेत, कसं वर जावं याच्याकडे काहीच लक्ष नाही. स्वामी दिसले सरळ निघाले स्वामीकडे. त्यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणतले, नायको ऐसे या पा असे इकडून या बरं. मग पायऱ्यावरून आले आणि मग पायऱ्या चढून व्यवस्थित वर आलेले आहेत वायनायक.
पाने पोफळे गोसावी अशी दर्शनासी केली, पाने आणि पोफळे स्वामींच्या दर्शनाला केली। दंडवत घातले श्री चरणा लागले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले। मग गोसावी पाशी बैसले, पालक ती बैसले, स्वामींपाशी बसले। कसे बसले? पालक ती बसले म्हणजे मांडी घालून बसले। मग म्हणू लागले आणि मग म्हणायला लागले, जी जी रूपे गोसावियाचे गुणसार हे। मग वायनक म्हणतात की मला जी रूपाईसा आहे, महादाईसा जी आहे, ती मला स्वामींचे गुण विशेष सांगते। ते तोकडे म्हणजे थोडे सांगते, सांगू शकत नाही ते शब्दामध्ये। गोसावियाचा ठाई दिसती असती ते भौतजी, स्वामींच्या ठिकाणी जी मला गुण विशेष दिसत आहे, जी सुंदरता दिसत आहे, ती खूप सारी आहे। सांगे ती ती सांगोने ती जी, जे सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते काही सांगता येत नाही। सांगोनी नाश ती जी, सांगून उलट तुमच्या सुंदरतेचा ते नाश करत आहेत, व्यवस्थित सांगत नाहीत आणि त्यामुळे सुंदरतेचा नाश होत आहे असं मला वाटतं। मग गोसावी ते पुसिले, मग स्वामी त्यांना विचारतात, नायक तुम्हा नाव काय, तुमचं नाव काय आहे बरं? ती ही म्हणितले, ते म्हणतात, जी जी माते वामनू वामनू ऐसे म्हणती, मला लोक वामनू वामन असं बोलतात। वाया वाया ऐसे म्हणती, वाया वाया पण म्हणतात वायना एक नाव असल्यामुळे। लोकांचं काय किती तोंड आहे, ज्याच्या तोंडात जे नाव आलं ते बोलते। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, ऐसे तरी तुम्हा नाव वामनाचार्य म्हणा। स्वामी म्हणतात असं आहे का, मग तुमचं नाव आजपासून वामनाचार्य म्हणा। म्हणजे स्वामी प्रासादिक नाव त्यांचं वामनाचार्य करतात। जी जी रूपे अखंड गोसावीची वाट पाही, रूपाईसा अखंड स्वामींची वाट पाहते। गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती ऐसे जाणे ना, स्वामी कोण्या ठिकाणी राज्य करतात, राहायला मुकामी आहेत हे माहिती नाही। तरी तिथे बोलावू धाडू, तर मग त्यांना बोलवण्यासाठी धाडू का बरं? सर्वज्ञ म्हणितले, धाडा धाडा, मग रूपाईला बोलवायचं असेल तर तुम्ही धाडू शकता। मग तीही मोल करी धाडिले, मग त्यांनी एक मोल करी धाडला। म्हणजे काय, एका माणसाला काम सांगितले की जा या या गावी आणि महादेशाला निरोप सांग आणि त्यांना घेऊन ये, असं सांगून एका माणसाला पाठवलं होतं वायनायकांनी। पूर्वार्ध लीळा क्रमांक 462। महादाईसा भेटी, महादाईसा आणि स्वामींची भेट झाली। तो मोलकारी महादाईसाशी भेटला, महादाईसी गोसावी हाती ऐकिले। मग मोलकरी करून येत होती, येरेरा भेटी झाली। तो मोलकरी जे वायनायकांनी मोलकरी पाठवला होता त्याची आणि महादाईसाची भेट झाली। कुठे भेट झाली? रस्त्यातच भेट झाली। कारण काय झालं, महादाईसाला अशा काही गोष्टी कानावर आल्या होत्या की स्वामी हिवरविला आहेत, आणि म्हणून महादेसा स्वतःहूनच एक मोलकरी करून म्हणजे सोबत एक माणूस घेऊन स्वामीच्या दर्शनाला येत होत्या आणि रस्त्यामध्येच त्यांची भेट झाली, एरेरा भेटी झाली। मग महादेसा विचारतात, आलिया तू के जात असती, अरे तू कुठे जात आहेस बरं? आलिया म्हणजे काय, संबोधनात्मक हा शब्द आहे की अरे माणसा तू कुठे जात आहेस, असं महादेसा विचारतात त्या माणसाला। तेने म्हणितले, पाडळी नावे गाव तेथ जातू असे। तो माणूस म्हणतो की पाडळी नावाचं गाव आहे तिथे मी जात आहे। का जातू असी, महादेसा म्हणतात तू का जात आहे तिथे? वायनायकुतयाची लेखी रूपाईसे तया ते बोलावू जातू असे। वायनायकाची लेख आहे रूपाईसा आणि त्या रूपाईसाला बोलवण्यासाठी मी जात आहे, असा तो मोलकरी सांगतो। महादेसा विचारतात, का म्हणजे का बरं जात आहेस बोलवण्यासाठी? नातयाचे गुरु आले असती, म्हणजे महादेसाचे गुरु श्री चांदूरावळ आलेले आहेत, असा तो मोलकरी सांगतो। चालती आम्हीची, महादेसा म्हणतात चल बरं, मी तीच आहे रूपाईसा, ज्या रूपाईसाला तू बोलवण्यासाठी जात आहेस तीच रूपाईसा मी आहे। एरू मोलके मागोता पाठविला, आणि सोबत जो दुसरा मोलकरी होता त्याला मागे पाठवून दिलं परत। त्याची हाती पोते दिधले, जो समोरून वायनायकांनी जो मोलकरी पाठवला होता त्याच्या हातात तो जे काय पसारा असेल पोतं वगैरे ते देऊन टाकलं आणि निघाली महादेसा निघाली। महादेसी गोस्वामीच्या दर्शनासी आली, महादेसा स्वामीच्या दर्शनाला आली। गोस्वामीसी उजवीकडे पट्टी शाळेवरी आसन असते, स्वामींना उजवीकडे म्हणजे उजवी दिशेला जे काही उजव्या बाजूला पट्टी शाळा होती त्याच्यावर आसन असते होते स्वामी। महादाईसाशी गोसावी बसल्याची क्षमाळिंगण दि झाले, महादाईसाला स्वामींनी बसल्या बसल्या क्षमाळिंगण दिले। महादाईसी दंडवत घातले, महादेसाने साष्टांग दंडवत घातले स्वामींना। श्रीचरणासी लागली, स्वामींच्या पाया पडली। गोसावियाजवळी बसली, स्वामीजवळ बसली। गोसावीया पुढे वाटे मोलकरी भेटला, ते गोष्टी सांगितली। मग काय काय प्रकरण घडलं, काय प्रसंग घडला ते सर्व सांगितलं महादेसाने स्वामींना, की रस्त्यामध्ये मोलकरी भेटला आम्हाला। मग मी त्या मोलकरीला विचारलं की काय कसं काय तुम्ही कुठे चाललेला आहात, आणि मग आमची सर्व कथावार्ता झाली। हे सर्व जे काही प्रसंग घडला तो सर्व प्रसंग महादाईसांनी स्वामींसमोर सांगितलेला आहे। या उपरी सर्वज्ञ म्हणितले, बाई तुम्हासी कैसे निस्फुरले। मग यावर स्वामी विचारतात, बाई तुम्हाला कसं काय स्फुरलं बरं हे?
आणि इथे ते चरित्र संपून जाते. पुढेच महादेसाने उत्तर दिलंच असेल 100% की तुमच्याच कृपाप्रसादाने ते मला स्फुरलं विचारण्याचं त्या माणसाला, नाहीतर तो माणूस तर निघाला होता पारडीला जाण्यासाठी. परंतु तुम्हीच मला बुद्धी दिली आणि परमेश्वराशिवाय कोणतं कार्य होऊ शकत नाही. कुठेतरी परमेश्वरच आपल्याला प्रेरणा देत असतात, कुठेतरी बुद्धी देत असतात परमेश्वरच. आणि म्हणून जे काही करता धरता जो आहे तो परमेश्वर आहे. तर आजचे हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळते असे नवनवीन चरित्र दररोज टाकण्यासाठी. त्यामुळे न विसरता व्हिडिओ चालू झाला की पहिले व्हिडिओला लाईक करायचं आणि नंतर ऐकायचं. नंतर काय होऊन जाते, तुम्ही एकदम त्या चरित्रामध्ये तल्लीन होऊन जाता, व्हिडिओ संपून जातो, दुसराच कोणता तरी व्हिडिओ लागून जातो पुन्हा, आणि या व्हिडिओला लाईक करायचं राहून जाते. आणि लाईक जर नाही केलं तुम्ही तर तुम्हाला व्यवस्थित माझे व्हिडिओ पोहोचणार नाहीत, स्वामींचे चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन दर्शक कोणी आले असतील अर्थवंत जिज्ञासू आपल्या या चॅनलवर, तर त्यांना मी सांगू इच्छितो की हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर लीळाचरित्र ग्रंथ हा समग्र अनुक्रमे चालू आहे. तुम्हाला सर्व लीळाचरित्र ग्रंथ या चॅनलवर ऐकायला मिळणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर ही संधी गमवायची नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी दररोज जे स्वामींचे चरित्र अपलोड करतो ते चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्या चरित्रामध्ये स्वामी चक्रपाणी महाराजांविषयी निरूपण करतात महादेसांना, कारण भडगावून महादेसा द्वारकेला गेल्या होत्या आणि द्वारकेला गेल्यानंतर स्वामींनी सांगितलं होतं कुठे कुठे जायचं, काय पाहायचं, काय नाही. तर मग नेमकी काय कथा वार्ता घडते, महादेसा काय काय सांगतात द्वारकेमध्ये गेल्यानंतर, काय पाहिलं, कुठे गेलो, कुठे दर्शन घेतलं, हे सर्व महादेसा सांगणार आहेत स्वामींना. तर सर्व वार्तालाप, सर्व क्षेमकुशल जे काही प्रवासामध्ये घडलेलं आहे, जे काही द्वारकेमध्ये त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, ते सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. आणि महादेसा स्वामीच्या ठिकाणी कसा उपहार करतात हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. उद्याचं सत्र खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.